वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भारतीय शेअर बाजाराने नव्या शिखरावर उसळी घेतली सोमवारी अकरा डिसेंबरला आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी सेन्सेक्सने प्रथमच सत्तर हजार अंकांचा टप्पा ओलांडला आणला असून इतिहास रचला आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने नऊ पॉईंट पंचावन्न मिनिटांनी सत्तर हजार अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद अंकांची पातळी गाठली दुसरीकडे निफ्टी एकवीस हजार अंकांचा व्यवहार करत असून तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँकेने एमपीसी बैठकीत आर्थिक वाढ अंदाजे साठ टक्क्यांपर्यंत वाढवली तर दुसरीकडे महागाईच्या अंदाजात कोणताही बदल केला नाही त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे तज्ञांच्या मते काही दिवसात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मुंबई शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक सेन्सेक्सने प्रथमच अंकांची पातळी ओलांडली डिसेंबर महिन्यात सेन्सेक्सने आतापर्यंत तीन हजार अंकांची उसळी घेतली असून यावेळी गुंतवणूकदारांनी चार पॉईंट पाच टक्क्याहून अधिक कमाई केली तर तज्ज्ञांच्या मते वर्ष संपण्यापूर्वी सेन्सेक्स एकाहत्तर हजार अंकांची पातळी ओलांडेल दरम्यान सेन्सेक्स पाठोपाठ आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टीमध्येही रेकॉर्ड ब्रेक तेजी दिसत आहे सुमारे चौदा अंक वाढीसह निफ्टी वीस हजार नऊशे त्र्याऐंशी पॉईंट पंधरा अंकांवर व्यवहार सुरू केल्यावर व्यापार सत्रादरम्यान निफ्टी देखील एकवीस हजार एकोणीस पॉईंट ऐंशी अंकांवर मुसंडी मारली जो निर्देशांकाचा नवा विक्रम आहे शुक्रवारी निफ्टीने प्रथमच एकवीस हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता डिसेंबर महिन्यात निफ्टीत आठशे शहाऐंशी पॉईंट पासष्ट अंकांनी वाढ नोंदवली आहे तेच बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा